पाठ्यक्रमांक दोन सेवा प्रस्तावना पैसा कमविण्यासाठी आपण नोकरी किंवा धंदा करतो हे उद्दिष्ट बाजूला ठेवून समाज व राष्ट्राची सेवा करणे हा नवा दृष्टिकोन समजावून सांगण्यासाठी खालील बोधकथा लिहिली आहे संस्कार विद्या मंदिर ह्या शाळेत आज घारे मॅडमचा नोकरीचा पहिला दिवस होता त्या एक उत्तम शिक्षिका होत्या त्यांना सहावी ड हा वर्ग मिळाला त्या वर्गाच्या त्या वर्ग शिक्षिका झाल्या गेल्या वर्षीच्या ह्याच वर्गाच्या शिक्षिका रजनी लुटे या मॅडमला त्यांनी मुलांबद्दल माहिती विचारली मॅडम हा वर्ग कसा आहे मुले साधारणत कशी आहेत ह्या वर्गातली लुटे मॅडमने सांगितले अग शुभदा अजिबात चिंता करू नकोस खूप छान वर्ग मिळाला तुला वर्गनायक शुभंकर जोशी आहे त्याचे अनुकरण सारी मुलं करतात घारे मॅडमने मनात विचार केला म्हणजे शुभंकरच्या चुकीच्या गोष्टी वाईट विचार बाजूला केले तरीसुद्धा वर्ग हातात येऊ शकतो या विचाराने त्या खुश झाल्या लुटे मॅडमचे आभार मानून त्यांनी सहावी ड या वर्गात प्रवेश केला वर्गात नवीन मराठी शिक्षिकेने प्रवेश केला स्वतःची ओळख घारे मॅडम करून दिल्यानंतर त्यांनी वर्गनायक शुभंकर जोशी यास प्रश्न केला प्रत्येकाचे आई वडील नोकरी व्यवसाय करतात ते कशासाठी शुभंकरने लगेच उत्तर दिले पैसे कमवण्यासाठी त्याच्या या उत्तराला इतर मुलांनी माना डोलावल्या छान म्हणून शुभदा घारे मॅडम म्हणाल्या मुलांनो आज आपण एक कथा ऐकणार आहोत एका गावात नारायण नावाचा एक गरीब व्यक्ती राहायचा त्याची पत्नी नीरा व लहान मुलगी काव्या आनंदाने राहायचे पण नारायण मनातून उदास होता बँकेत कारकुनाच्या नोकरीत तो सुखी नव्हता म्हणून तो ईश्वरास भरपूर पैसे दे अशी प्रार्थना करायचा त्याची प्रार्थना ईश्वराने ऐकली सकाळी दार उघडताच त्याच्या दाराबाहेर दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेले पोते पडले होते ते बघताच तो खूप खुश झाला सर्वप्रथम त्याने पत्नीच्या हातून बँकेत आपल्या नोकरी सोडल्याचा राजीनामा पाठवून दिला संपूर्ण दिवस आनंदात घालवला सायंकाळी काव्याला खूप ताप भरला घरी औषध नसल्याने तो तिला दवाखान्यात घेऊन गेला पण सगळे दवाखाने बंद असल्याने त्याने औषधांचे सर्व दुकाने शोधली पण सर्व दुकाने बंद होती मग त्याच्या लक्षात आले की औषधाचे एक दुकान असणारे विकास काका त्याच्या शेजारच्या कॉलनीत राहतात तो तडक तिथे गेला पण त्यांच्या घरी जाताच तो निराश झाला विकास काकांनी ते दुकान आजच विकले होते कारण त्यांच्याही दारासमोरच आज पैशांचे पोते आल्याने त्यांना पैशांची गरजच नव्हती नारायण विचार करू लागला एकंदरीत परमेश्वराने सर्वांनाच पैसे दिले त्यामुळे आता नोकरी धंद्याची कुणाला गरजच राहिली नाही पण माझी काव्या तापाने फणफणत आहे तिचे काय होईल किराणा मालाचे दुकान औषधाचे दुकान डॉक्टरांचे दवाखाने बँक शाळा महाविद्यालये सर्वच फार फार आवश्यक सर्वांजवळ कितीही पैसा आला तरी या सर्व सेवा देणे आणि घेणे खूपच गरजेचे आहे विकास काकांनी काव्याला घरचे औषध दिले ती लगेच बरी झाली त्यानंतर नारायणने आपले बँकेतील काम पुन्हा सुरू केले मुलांनो आवडली का कथा आता सांग शुभंकर त्याच प्रश्नाचे उत्तर शुभंकर म्हणाला मॅडम आपण समाजास राष्ट्रास सेवा देण्यासाठी नोकरी व्यवसाय करतो सर्व मुलांनी होकारार्थी माना डोलावल्या शब्दार्थ शिक्षिका गुरु टीचर कथा गोष्ट स्टोरी गाव खेडे विलेज पत्नी बायको वाईफ ईश्वर देव गॉड मन चित्त माइंड सायंकाळ संध्याकाळ इव्हिनिंग व्यवसाय धंदा बिझनेस